सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला कोथिंबीर चिला बनवायचा आहे, त्यासाठी आपण साहित्य बघूया काय काय घेतले इथे। तर ही एक छोटी जुडी कोथिंबीरीची साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले, आणि बाकीचं साहित्यामध्ये एक कांदा घेतला आहे आपण बारीक चिरून। हे चार चमचे घेतले बेसनचं पीठ, हा आपण ठेचा घेणार आहोत दोन चमचे, कारण मी इथं मी जास्त लाल तिखट घेतलेले नाही, उगच थोडंसं घेतलेले, पाव चमचा घेतलेले लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, मीठ चवीनुसार हिंग थोडासा, हिंग म्हणजे पाव चमचा हिंग, आणि तेल लागणार आहे आपल्याला आणि पाणी। आता आपण अगोदर बॅटर तयार करून घेऊया, कोथिंबीर सगळी टाकून घ्यायची। आता हे सगळे मसाले टाकून घ्यायचे, खूप छान होतो, मस्त लागतो चवीला आणि झटपट होतो, आणि कोथिंबीर तर आता भरपूर स्वस्त आहे बाजारामध्ये। बेसन चार चमचे, याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता, एकदम कुरकुरीत पाहिजे असेल तर। आणि हा ठेचा, या ठेच्यामध्ये मिरच्या आहेत, लसूण आणि कोथिंबीर। आम्ही घरगुती ठेचा आम्ही बनवतो ना घरी खायला, घेतलेला आहे हा दोन चमचे मी घेते। आणि आता हे चांगलं हातानं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित, लागलं तर पाणी टाकायचं आहे, हे अगोदर असं मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता हे चार चमचे आपण बेसन घेतलेलं ना, तर आपल्याला असं वाटलं ना कमी पडलं तर एक दोन चमचे वाढवायचं। ही कोथिंबीर आपण खूप घेतलेली आहे ना भरपूर, मी बेसन घेते आता परत। हे दोन चमचे आपण घेतलेले बेसन परत, मस्त असं हाताने बघा कुसकरून घेतलं आपण। आता याच्यात थोडंसं पाणी लागणार आहे, एक ग्लासभर घेतलं एवढं नाही लागणार, थोडंसं लागेल थोडंसं। बॅटर आता तयार झाले, जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही ठेवायचं। आता ह्या बॅटरचं आपण भजेसुद्धा आपण करू शकतो, खूप छान होतात। तर आपल्याला पाणी बघा, एक ग्लास घेतलेलं छोटं, त्यातलं असं एवढं लागलं आहे पाणी, अर्ध्या ग्लासापेक्षा कमी लागलं आहे पाणी। आता मी तवा ठेवते तापत, आता मस्त बॅटर तयार झालं आहे, इकडं आपण तवा तापत ठेवला आहे, तवा थोडं थोडं तेल सोडायचं। हे तेल आहे ना सगळीकडून असं पसरवून घ्यायचं। आता गॅस मी मोठाच ठेवलेला आहे, थोडंसं तेल तापलं की कमी करायचं आहे गॅस, तेल तापले गॅस आता आपण कमी करूया। आणि हाताने छोटे छोटे असे पोळे आपण बेसनचे घालतो ना तसे घालत घ्यायचे, पातळ करायचे म्हणजे एकदम मस्त कुरकुरीत होतो। छान होतात चवीला, हे जर तुम्ही प्रवासात नेलं ना तरी मस्त अगदी एक दिवस आरामशीर राहतात। अगदी दोन तीन दिवस जर आपल्याला टिकवायची असतील ना तर कांदा नाही टाकायचा त्याच्यात, बाकीचं साहित्य सगळं घ्यायचं, फक्त कांदा नाही टाकायचा। मस्त आपण घालून घेतले आहे ना असं तेल असं फिरवत राहायचं, तर मस्त दोन्ही बाजूनी कुरकुरीत करून घ्यायचे आपल्याला। आता एक साईड झाली, पलटी करून घ्यायची म्हणून हळूवर, मस्त आता कलर आला आहे बघा, किती छान कलर आला आहे। हे मी दोन्ही बाजूनं मस्त असं कुरकुरीत करून घेते, गुलाब नाही घ्यायला पाहिजे। मस्त कुरकुरीत बेसन कोथिंबीर चिला तयार झालेले आहे, आपलं काढून घेऊया, पटकन होतो आणि चव पण एवढी छान लागते मस्तपैकी।
आपले चिले तयार झालेत कोथिंबिरीचे आणि आता हे होणार आहेत आणखी भरपूर। तर मी आता थोडक्यात तुम्हाला दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून। तर आपले हे कोथिंबिरीचे चिला कसा वाटला तो नक्की सांगा आणि रेसिपी आवडलेस व्हिडिओ लाईक करा शेअर करा। धन्यवाद।